नेरळ स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर बुक करा तुमच्या स्वप्नातील घर द्वारिका व्हॅली मध्ये. सर्व सुविधांयुक्त गृह प्रकल्प. संपर्क 62 62 62 97 97. कर्जत कल्याण या राज्यमार्गाच्या रस्त्याचे काम सुरू आहे. निकृष्ट दर्जाच्या या कामाबाबत तक्रारी असताना आता रस्त्यावरच टाकलेले मातीचे ढीग मृत्यूचे सापळे ठरत आहेत. कल्याण कर्जत राज्यमार्गाचे काम अतिशय संथ गतीने होत असून या कामाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सुरुवातीला या कामाबाबत विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी माध्यमांना सोबत घेत रस्त्यावर उतरून या कामाबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचे चित्र समोर आले होते. रस्त्याची लेवल नाही आणि निकृष्ट दर्जाचे काम करूनही ठेकेदाराची मनमानी अजूनही सुरूच आहे. सध्या डीमार्टजवळ या रस्त्याच्या बरोबर मध्यभागापर्यंत मातीचे मोठे ढीग लावण्यात आल्याचे दिसतात. कोणत्याही सूचना दिसत नाही की बाजूने तसे सुरक्षा ठेवलेली दिसत नसल्याने रात्री बेरात्री प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना अपघाताला सामोरे जावे लागू शकते. नेरळ कर्जत रस्त्याच्या कामाबाबत अगोदरच अनेक तक्रारी आहेत. अनेक वेळा ठेकेदारावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. अशा निष्काळजी कामामुळे या अगोदरच 2 तरुणांना आपला जीव गमवावा लागलाय. असे असून देखील प्रशासन याबाबत कधी गंभीर होणार हा खरा प्रश्न आहे. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत.